मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून श्रुतिका कोलते आज आपणास ॲडव्हान्स एक्सेलची असाइनमेंट सम अँड इफ फंक्शन कसं वापरायचं हे दाखवणार आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या टीचर्स लोकांसाठी ही खूप महत्त्वाची आहे आणि प्लस आपले स्टुडंट जे आहेत ते सुद्धा स्वतःचे जे काही पर्सेंटेज काही ग्रेड काढायचे असतील ते आपण वापरू शकतो. यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन पहिल्यांदा पाहूया. यू आर अ क्लास टीचर, यू हॅव टू ग्रेड लर्नर्स बेस्ड ऑन देअर स्कोर्स अक्रॉस व्हेरियस कॅटेगरीज बेस्ड ऑन सर्टन रूल. यू ऑल्सो हॅव टू आयडेंटिफाय वेदर ए लर्नर हॅज पास्ड ऑर फेल ॲज पर रूल्स. ते पास आहेत की फेल आहेत या रूल आपल्याला ठरवायचे आहेत, पण ते एका फंक्शनच्या माध्यमातून, एक फंक्शन त्यांनी दिलं आहे. ग्रेड सिस्टीम आत्ता आपलं बघितलं तर मार्किंग सिस्टीम न करता तर ग्रेड सिस्टीम आलेली आहे आणि याच्यासाठी त्यांनी ग्रेड दिली आहे की जो ए ग्रेडवाला असेल त्याला 90% किंवा अबव असतील त्याला ए ग्रेड असेल. 80% जो विद्यार्थी असेल 80-80 अबव तो बी असेल आणि 90 बिलो असतील. 70 अबव अँड 80 बिलो असे सी ग्रेड असेल. 60 अबव आणि 70 बिलो डी ग्रेड असेल. 50 अबव अँड 60 बिलो ई ग्रेड असेल. आणि जे नसतील ज्यांना 50 पेक्षाही डाऊन असतील तर ते सगळे फेल असतील. म्हणून एफ हे त्याला साईन द्यायचं आहे. त्याचा रिझल्ट एक तर पास किंवा फेल अशा पद्धतीने द्यायला आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते करायचं आहे कॅल्क्युलेशन्स हे त्यांनी दिलेलं आहे. एक टेबल दिलेलं आहे, विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यामध्ये मी सम ग्रेड आणि रिमार्क हा कसा करायला पाहिजे हे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी मी एक्सेल ओपन केलं आहे. आता तुम्हाला इथे लर्नर नेम दिसतील, जेंडर, अटेंडन्स त्यांची काय आहे, असाइनमेंटला मार्क्स किती आहेत, अटेंडन्सला मार्क्स, असाइनमेंटला, मिड टर्मला आहे आणि फायनल एक्झामला, असे टोटल त्याची करायची आहे. तर यासाठी टोटलसाठी इज इक्वल सम SUM इन ब्रॅकेट त्याची सेल रेंज सिलेक्ट केली इन ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर. तुम्ही या माध्यमातूनही करू शकता किंवा तुम्ही होम टॅबमधील एडिटिंग सब टॅब यामध्ये ऑटोसमसाठी रेंज तो अबाव घेतो, अबाव जे सेल आहेत त्याची आपण हॉरिजेंटली सिलेक्शन करूया आणि एंटर की प्रेस केल्यावर तुम्हाला त्याची सम मिळेल. अशा पद्धतीने सम म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीजेसाठी आपल्याला टोटल त्याचे मार्क्स काढणं गरजेचं आहे. जे ग्रेड आणि रिमार्क जो आहे डिस्क्रिप्शन हे आपल्या त्याशी ठरवता येत नाही, म्हणून आपल्या टोटल काढणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला एक पुढे ग्रेड कसे काढायचे हे आपण पाहूया. थोडंसं मोठं आहे पण सोपं आहे, थोडंसं क्लिष्ट आहे. समजून घ्या कसं आहे फंक्शन. यामध्ये इज इक्वल इफ म्हणजे आपल्याला इफ कंडिशन वापरायची आहे. इज इक्वल इफ इन ब्रॅकेट G2 म्हणजे टोटलचा सेल ॲड्रेस. G2 ग्रेटर दॅन इज इक्वल 90. जे 90 इज इक्वल आपण काय असतं, ग्रेटर दॅन म्हणजे सर्वात वरचे म्हणजे 90च्या वरती आणि इज इक्वल म्हणजे 90 बरोबर. समजा एखाद्याला 90 पडले तर त्याला ए ग्रेड नाही देणार का, तर नाही, ए ग्रेड त्यालाही लिहायला लागेल. म्हणून आपण 90 इज इक्वल अँड ग्रेटर दॅन म्हणजे 90 असेल त्यालाही मिळेल आणि 90च्या वर असेल त्यांना ए ग्रेड मिळेल. तर ग्रेटर दॅन इज इक्वल 90 कॉमा ही एक कंडिशन झाली. तर मला काय दाखव, तर डबल इन्वर्टेडमध्ये ए दाखव, जे त्याला ए ग्रेड दाखव. डबल इन्वर्टेड कम्प्लीट कॉमा ही एक सेपरेट कंडिशन झाली. पुन्हा इफ हे जर असं नसेल तर इफ जर पुन्हा इन ब्रॅकेट टोटल स्कोअर जो सेल ॲड्रेस आहे ग्रेटर दॅन इज इक्वल 80 कॉमा डबल इन्वर्टेडमध्ये पी डबल इन्वर्टेड कम्प्लीट कॉमा, म्हणजे ही एक कंडिशन झाली.
जर त्याला 80 किंवा 80 अभाव असेल त्याला बी ग्रेड दाखव. यापूर्वी तुम्हाला सांगितलं की डबल इनोटेडमध्ये काय आपण ठेवतो, एखादा शब्द असेल किंवा अंक असेल किंवा एखादी अमाऊंट नील दाखवायची असेल तर त्या ठिकाणी तो ब्लँक दाखवतो, एखादा टेक्स्ट असेल तर टेक्स्ट दाखवतो. तर त्या टाईप आपल्याला जो डिस्प्ले करायचा आहे वर्ड जो टेक्स्ट, त्यासाठी आपण डबल इनोटेडमध्ये टाकणं गरजेचं आहे. ही कंडिशन एक झाली कॉमा इफ इन ब्रॅकेट जी टू ग्रेटर दॅन इज इक्वल 70, म्हणजे 70 आणि 70 अभाव असतील तर मला काय दाखव, कॉमा डबल इन्व्हर्टेड सी डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट कॉमा. ही एक कंडिशन तिसरी झाली. चौथी कंडिशन सेम, इफ इन ब्रॅकेट जी टू म्हणजे टोटल अमाऊंट सॉरी टोटल मार्क्स ग्रेटर दॅन इज इक्वल 60 कॉमा डबल इन्व्हर्टेड डी डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट, जर 60 आणि 60 अभाव असतील तर डी दाखव कॉमा इफ. आता ही चौथी कंडिशन कंप्लीट झाली. तर पाचवी कंडिशन इफ इन ब्रॅकेट जी टू ग्रेटर दॅन इज इक्वल 50, जर त्याला 50 किंवा 50 जे वर असतील तर मला कॉमा डबल इन्व्हर्टेडमध्ये ई डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ई दाखव, अन्यथा त्याच्या खाली असतील किंवा बिलो असतील 50 बिलो कॉमा डबल इन्व्हर्टेड एफ डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, तर मला फेलमधला एफ दाखव. आणि हे जे ब्रॅकेट आहे ते 1 2 3 4 5 हे या पाच कंडिशनचे ब्रॅकेट आहेत, ते मी इन ब्रॅकेट असं 5 times मी कंप्लीट केलं आहे, कारण प्रत्येकाचे हे इनर आपण इंटर इन ब्रॅकेट केले आहेत पण क्लोज ब्रॅकेट हे आपल्याला लास्टला करायचे आहेत 5 times. तर अशा पद्धतीने तुम्ही या फॉर्म्युला बारमध्ये पण हा फॉर्म्युला दिसेल ह्याचा योग्य व्यवस्थित स्टडी करा. या ठिकाणी कुठेतरी कॉमा राहू शकतो किंवा डबल इन्व्हर्टेड राहू शकतं, तर एक खूप केअरफुली करा, केअरफुली फॉर्म्युलाज लक्षात घ्या आणि एकदा तो ट्राय करून बघा. ह्याच्यावर मी एंटर की प्रेस केल्यावर त्याला बी ही ग्रेड आलेली आहे. सपोज मला या ठिकाणी आता 80 ऐवजी मी इथे 60 केलं तर मला ॲटोमॅटिकली तो ए ग्रेड दाखवतो आहे, कारण 90 आणि 90 अभाव ए ग्रेड आहे. तर अशा पद्धतीने आपण ही ग्रेड कसं काढायचं हे आपण पाहिलं. आता ग्रेड काढलेली आहे, टोटल काढलेली आहे, याच्यावरून आपला पास फेल तर खूप सोपा आहे. जो एफ आहे त्या ठिकाणी फेल दाखव, जे एफ नाही आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲब्व्हियसली पास दाखव. तर मी इथे कर्सर ठेवला आहे, डबल क्लिक करते, इथे आपण इफ कंडिशन करतो इज इक्वल इफ इन ब्रॅकेट एच टू म्हणजे ग्रेडचा पहिला सेल ॲड्रेस केला एच टू इज इक्वल डबल इन्व्हर्टेड एफ, जर एच टूमध्ये जर एफ असेल तर कॉमा डबल इन्व्हर्टेडमध्ये फेल डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट कॉमा पुन्हा डबल इन्व्हर्टेड पास डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट इन ब्रॅकेट कम्प्लीट. मीन्स एच टू बरोबर जर एच टू बरोबर किंवा एच टूमधली जी काय ग्रेड आहे ती जर एफ असेल तर मला तू फेल दाखव, जर ती एफ नसेल तर तू मला पास दाखव. खूप सिंपल आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते, इज इक्वल इफ इन ब्रॅकेट एच टू इज इक्वल डबल इन्व्हर्टेड एफ डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट कॉमा डबल इन्व्हर्टेड फेल डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट कॉमा डबल इन्व्हर्टेड पास डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट इन ब्रॅकेट कम्प्लीट, आणि एंटर की प्रेस केलं तर या ठिकाणी तो पास झालेला आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने आपण त्याला पास किंवा फेल अशा पद्धतीने रिमार्क देऊ शकतो. आता या ठिकाणी तो मला फेलमध्ये ते एफ एफ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो फेल झालेला दिसतो आहे. सपोज मी या विद्यार्थ्याला अगदी 10 marks देऊन ठेवते, बघा याला 45 score झाला आहे, एफ त्याचा ग्रेड आला आहे आणि फेल त्याचं डिस्क्रिप्शन आलं आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी चेंजेस करू शकतो. ही असाइनमेंट खूप छान होती आणि ही नक्की नक्की करून बघा. टीचर लोकांसाठी तर खूप चांगली आहे, कारण त्यांच्याकडे रिझल्ट शीट्स प्रत्येक वर्गाच्या तुकडीच्या बनवावे लागतात आणि हे एका सेकंदात एक फंक्शन इफ कंडिशनचं टाकलं की ते लगेच ऑल स्टुडंटचा रिझल्ट डिस्प्ले करून दाखवलं जाईल. खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे, खूप छान आहे, करून बघा, नक्कीच आवडेल. या पुढच्याही असाइनमेंट्स मी ज्या बनवते त्याही नक्की करून बघा, त्याही नक्की तुम्हाला आवडतील. थँक्यू.